मला राज्य सरकारला आता हात जोडून विनंती करायची आहे की लवकरच मुलुंडचा प्रकल्प ती चौकशी करायचे आदेश द्या. आता मुलुंडकर जनता रस्त्यावर उतरली आहे. हा जो चोरडिया बिल्डर आहे त्यात रितसर इंडिया बुल्सचं पण इन्व्हेस्टमेंट आहे. 20,000 कोटीची लूट आहे. ही यादी ज्यावेळी कोविड होता त्या जुलै ऑगस्ट 2020 मध्ये उद्धव ठाकरे महापालिका सरकारने फायनल केली. इक्बाल चहल 1 नंबर ते खोटाळले आहेत. त्यांनी सांगितलं मुलुंडला भांडूप विक्रोळीत येणार. अरे टोटल प्रकल्पग्रस्त घाटकोपर पासून मुलुंडपर्यंत जेमतेम 3-3,500 आहेत. त्यात 2,000 तर भांडुपला बांधकाम चालू आहे. म्हणून मुलुंडचा प्रकल्प रद्द करावाच लागणार. आपण पाठपुरावा करत आहे आणि आता चक्क रस्त्यावर उतरले आहे. मला राज्य सरकारला आता हात जोडून विनंती करायची आहे की लवकरच मुलुंडचा प्रकल्प ती चौकशी करायचे आदेश द्या. आता मुलुंडकर जनता रस्त्यावर उतरली आहे. हा जो चोरडिया बिल्डर आहे त्यात रितसर इंडिया बुल्सचं पण इन्व्हेस्टमेंट आहे. 20,000 कोटीची लूट आहे. ही यादी ज्यावेळी कोविड होता त्या जुलै ऑगस्ट 2020 मध्ये उद्धव ठाकरे महापालिका सरकारने फायनल केली. म्हणजे कोविडच्या काळात बाकी घोटाळे असा हा PAP घोटाळा आहे. एक तर गैरकायदेशीररित्या केलाय. मुलुंडमध्ये आता कालच महापालिकेने मला उत्तर पाठवलं, फक्त 850 परिवार असे आहे की जे प्रकल्पग्रस्त आहेत. भांडूपमध्ये जे 2,000 घरांचा प्रकल्प होत आहे, 1900 घरांचा, त्यात भांडूप विक्रोळी कांदूरचे प्रकल्पग्रस्त परिवार राहणार आहेत. इक्बाल चहल 1 नंबर ते खोटाळले आहेत. त्यांनी सांगितलं मुलुंडला भांडूप विक्रोळीत येणार. अरे टोटल प्रकल्पग्रस्त घाटकोपर पासून मुलुंडपर्यंत जेमतेम 3-3,500 आहेत. त्यात 2,000 तर भांडुपला बांधकाम चालू आहे. म्हणून मुलुंडचा प्रकल्प रद्द करावाच लागणार. गरज पडली तर किरीट सोमय्या रस्त्यावर बसणार, प्रकल्प होऊ देणार नाही. याबाबत आपण कुठे मागणी केली आहे का, पाठपुरावा केला आहे का? आता फक्त मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आदेश काढावा.